रस्ते वीज पाणी याच मुद्द्यांवर आपल्याकडे वर्षानुवर्ष निवडणुका होत आहेत आणि त्यात उत्तर प्रदेशमध्ये सध्या एक्सप्रेसवेवरून जोरदार राजकारणही रंगतंय. लखनऊ आग्रा हा तब्बल 302 किलोमीटरच्या लांबीचा एक्सप्रेसवे युपीच्या निवडणुकीत चर्चेचा विषय बनलाय. पाहूयात या चर्चेत असलेल्या एक्सप्रेसवेच्या निर्मितीची सफर आणि त्याच्याभोवती रंजक किस्से असणारा एबीपी माझाचा एक स्पेशल रिपोर्ट. आयुष्यामध्ये ध्येय प्राप्ती हवी असेल तर योग्य रस्ता सापडावा लागतो. राजकारणांचं देखील तसंच आहे. योग्य रस्ता सापडला की अनेकांच्या राजकीय करिअरचा मार्ग सुलभ होतो. उत्तर प्रदेशची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये रस्त्यावरून किंबहुना एका एक्सप्रेसवेवरून खूप राजकीय महाभारत सुरू आहे. या एक्सप्रेसवेचं नाव आहे लखनऊ आग्रा एक्सप्रेसवे. खूप वेगवेगळ्या कारणांनी हा एक्सप्रेसवे चर्चेत आहे आणि म्हणून आज या एक्सप्रेसवेच्या निर्मितीमागची रंजक कहाणी आणि त्याच्यावरून जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, राजकीय किस्से आहेत, त्याची कहाणी आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. लखनऊ ते आग्रा हा तब्बल 302 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे आहे. आधी लखनऊ ते आग्रा या मार्गावरती जिथं 6 तास लागायचे तिथं या संपूर्ण मार्गावरती आता फक्त 4 तास लागतात. हे GPS ने दाखवलेला वेळ आहे. दिल्लीचं सुद्धा अंतर त्याच्यामुळे लखनऊचं कमी झालेलं आहे. आधी जिथं 8 ते 10 तास लागायचे तिथं दिल्ली ते लखनऊ हा प्रवास अवघ्या 6 तासांमध्ये तुम्ही करू शकता. ही कमाल या एक्सप्रेसवेने केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक्सप्रेसवे आणि राजकारण हे एकमेकात इतकं गुंतलं गेलंय की गेल्या 3 मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्याची सतत चर्चा झाली. कधी वाद झाले तर कधी श्रेयवादाची लढाई देखील रंगली. देशातला पहिला एक्सप्रेसवे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे दरम्यान बांधला गेला. त्यानंतर जवळपास 1 दशकानंतर उत्तर प्रदेशात आग्रा ते दिल्ली असा पहिला एक्सप्रेसवे उभा राहिला. मायावतींच्या काळात 2007 ते 2012 या काळात तो पूर्ण झाला. मग उत्तर प्रदेशात एक्सप्रेसवेच्या उभारणीनं चांगलाच वेग धरला. देशामध्ये एकूण 2000 किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे सध्या बांधून पूर्ण आहेत आणि त्यापैकी 1000 किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. उत्तर प्रदेशातल्या एक्सप्रेसवेची संख्या सुद्धा जास्त आहे. जवळपास 7 एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशामध्ये आहेत आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा एका भाषणामध्ये उत्तर प्रदेशला एक्सप्रेस प्रदेश अशा पद्धतीची उपमा सुद्धा दिलेली होती. महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेला एकमेव मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा साधारण 100 किलोमीटरचा आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात 10 वर्षात 1000 किलोमीटर एक्सप्रेसवेचं जाळं उभं राहिलंय. देशातला सर्वात लांबीचा लखनऊ ते गाझीपूर एक्सप्रेसवे याच राज्यात आहे. लखनऊ आग्रा एक्सप्रेसवे हा अखिलेश यादव यांचा पेट प्रोजेक्ट मानला जायचा. 2017ची विधानसभा निवडणूक सुरू व्हायला काही महिने बाकी असतानाच याचं उद्घाटन त्यांनी केलेलं होतं. रेकॉर्ड वेळेमध्ये म्हणजे अवघ्या 22 महिन्यामध्ये हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्याचा दावा केला जातो. जवळपास 15,000 कोटी रुपये खर्चून हा एक्सप्रेसवे बांधण्यात आला आहे. एक्सप्रेसवेवरून अखिलेश आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये श्रेयवादाचं राजकारण देखील उत्तर प्रदेशामध्ये खूप गाजलं. लखनऊ आग्रा एक्सप्रेसवेचं उद्घाटन अखिलेश यादव यांनी केलं. त्याच्यानंतर योगींच्या कार्यकाळामध्ये पूर्वांचल एक्सप्रेसवे बांधून पूर्ण झाला आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. मात्र त्यावेळी अखिलेश यादव यांचं म्हणणं होतं की याची मंजुरी आणि याची सगळी कामं जी आहे ती आपल्याच सरकारनं केली. अर्थात भाजपनं मात्र हा दावा खोडून काढला. शिवाय हा जो लखनऊ आग्रा एक्सप्रेसवे आहे त्याच्यावरून सुद्धा एक गमतीशीर घटना घडलेली होती. काही दिवसांपूर्वी प्रचारासाठी भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या इथं आलेले होते आणि त्यांनी या रस्त्याचा आनंद घेतल्यानंतर त्याचं कौतुक करणारा एक व्हिडिओ जो आहे तो ट्विटरवरती टाकलेला होता. मात्र नंतर अखिलेश यांनी तेजस्वी सूर्या यांच्यावरती एक खोचक टिप्पणी करत त्यांना आठवण करून दिली की या एक्सप्रेसवेचं बांधकाम त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं होतं. लखनऊ आग्रा एक्सप्रेसवे 302 किलोमीटरचा हा अवघ्या 22 महिन्यात पूर्ण झालाय.
प्रस्तावित 15,000 कोटींच्या बजेटपेक्षा कमी खर्चात म्हणजे जवळपास 11,000 कोटीत हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतोय. हे शक्य झालं कुठल्याही वादाशिवाय झालेल्या भूमी अधिग्रहण प्रक्रियेनं. जवळपास 3,000 हेक्टर जमीन कुठल्याही वादाविना या एक्सप्रेसवेसाठी अधिग्रहित करण्यात आली. हा एक्सप्रेसवे बांधताना जमीन हस्तांतरणाचे वाद होणार नाहीत याची सुद्धा काळजी अखिलेश यादव सरकारनं घेतली. कारण उत्तर प्रदेशातला जो पहिला एक्सप्रेसवे आहे आग्रा ते दिल्ली, तो ज्यावेळी मायावतींच्या काळात बांधला गेला त्यावेळी भट्टा पोर्सलच्या जमीन हस्तांतरावरून खूप मोठा वाद झालेला होता आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी अखिलेश यादव सरकारनं घेतली. त्यासाठी जमीन हस्तांतरणाची पद्धत जी आहे ती सुद्धा बदलण्यात आली, शेतकऱ्यांशी थेट व्यवहार करण्यात आले जेणेकरून हे वाद होऊ नयेत आणि एकत्रित येण्याची या सगळ्या मुद्द्यावरती त्यांना वेळ येऊ नये. सुखोई आणि मिराज सारखी फायटर विमानं या एक्सप्रेस वेवर उतरण्याचा धाडसी प्रयोगही करण्यात आला होता. हवाई दलानं आणीबाणीच्या स्थितीत पर्याय म्हणून या एक्सप्रेस वेवर ही यशस्वीपणे चाचणी घेतलेली होती. एक्सप्रेस हायवे म्हणजे खरं तर सगळ्या ड्रायव्हर्ससाठी पॅराडाईस आहे आणि म्हणून या एक्सप्रेस वेवरती गाडी चालवण्याचा मोह जो आहे तो कुणालाही आवडता येणार नाहीये. 6 टप्प्यांमध्ये या एक्सप्रेसवेचं बांधकाम करण्यात आलेलं आहे कारण मोठा हायवे होता, 320 किलोमीटर जवळपास आहे आणि म्हणून वेगवेगळ्या 5 कंपन्यांना याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं, ज्याच्यापैकी L&T ही पण एक कंपनी होती. उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक असा समज आहे की जो मुख्यमंत्री एक्सप्रेसवे बांधतो तो पुन्हा निवडून येऊ शकत नाही. मायावती अखिलेश यांच्या बाबतीत ते झालंय, त्यानंतर आता ही पुन्हा चर्चा सुरू झालीय. पण अर्थात याआधीचे असे कित्येक समज योगी आदित्यनाथांनी चुकीचे ठरवलेले आहे. उत्तर प्रदेशातल्या गेल्या 3 मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यकाळामध्ये एक एक्सप्रेसवे बांधून पूर्ण केलाय. आग्रा ते दिल्ली हा मायावतींच्या काळात पूर्ण झाला, लखनौ ते आग्रा अखिलेश यादव यांच्या काळामध्ये आणि योगींच्या काळामध्ये पूर्वांचल एक्सप्रेसवे बांधून पूर्ण झाला. एक्सप्रेसवेवरून जरी राजकारण बरंच सुरू असलं तरी यानिमित्तानं उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होत आहेत ही चांगली गोष्ट म्हणायला हवी आणि त्यामुळं देशामध्ये सर्वाधिक एक्सप्रेसवे असलेला हा प्रदेश एक्सप्रेस प्रदेश बनणार का हे देखील पाहावं लागेल. कॅमेरामॅन प्रवीण दीक्षित सह प्रशांत कदम, ABP माझा, लखनौ आग्रा एक्सप्रेसवे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.